कोपरगाव शहर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून 1,75,000 दंड वसूल केला असल्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणू आजाराने पुणे डोकेवर काढले असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यात कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढत चाललेला आहे. रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी शहरासह तालुक्यात पहिल्यांदाच एका वेळेस 64 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आढळून आली. त्यामुळे नागरिकांनी आता काळजी घेणे जरुरीचे आहे. आपण अशाच पद्धतीने बेफिकीरपणे वागत राहिलो तर नक्कीच लॉकडाऊन करण्याची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकेल. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहे, मात्र काही नागरिक याचे गांभीर्य घेत नसून शहरात विनामास्क फिरताना आढळून येत आहे. या नागरिकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाची दंडात्मक कारवाई देखील सुरू आहे. ही कारवाई करत असताना काही नागरिक मास्क फक्त नावालाच घालताना दिसून आले आहे. पोलीस दिसताच गळ्याला लावलेला मास्क तोंडावर लावला जातो, तर यावेळी दुचाकीवर टेबल शीट, गाडीवर मोबाईलवर बोलून प्रवास करणे, विना नंबर असलेल्या वाहनांवर, विना लायसन धारकांवर देखील पोलीस प्रशासन आता कडक कारवाई करत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले की दंड वसूल करणे हे पोलीस प्रशासन यांचे उद्दिष्ट नाही आहे. या ठिकाणी पोलिसांची आवश्यकता नसली पाहिजे. नागरिकांनी स्वतःहून आपली व दुसऱ्यांची काळजी घेऊन शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. वर्तमान स्थिती अत्यंत वाईट होत चालली आहे. अशाच पद्धतीने नागरिक बेफिकीरपणे वागत राहिले तर नक्कीच लॉकडाऊन करण्याची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकेल. प्रशासन जी कारवाई करत आहे ते जनतेच्या तुमच्या आमच्या हितासाठीच आहे. आम्ही चार्ज घेतल्यापासून कमीत कमी 1,75,000 एवढा दंड वसूल झालेला आहे गेल्या 10-15 दिवसामध्ये. मास्कचं कारवाई करण्याचा उद्देश हा दंड करणं जरी नसला तरी ओघाने लोकांवर कुठेतरी एक बंधनं यावे की आर्थिक आपलं नुकसान होतं या अनुषंगाने का होईना त्यांनी मास्क वापरावा, जेणेकरून कोविड-19 प्रतिबंध व्हावा हा हेतू प्रशासनाचा आहे. दंड वसूल करणं हा त्यातला एक भाग आहे, परंतु दंड वसूल करणं हे उद्दिष्ट पोलिसांचं नाही, प्रशासनाचं नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं नाही, परंतु लोकांवर त्या ठिकाणी नियंत्रण आणण्यासाठी ज्या ज्या स्टेप घ्याव्या लागतात त्याच्यातली ही स्टेप आहे की दंड त्या ठिकाणी आकारल्यानंतर कमीत कमी लोकांना अटकाव तरी होईल. वास्तविक लोकांनी हे स्वयंपूर्तीने सगळं कामं केली पाहिजे. या ठिकाणी पोलिसांची आवश्यकता नसली पाहिजे. लोकांनी मास्क वापरली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग सांभाळलं पाहिजे. लोकांनी लग्नासारखे जे आपले कार्यक्रम आहेत, धार्मिक कार्यक्रम आहेत, ते मर्यादित लोकांमध्ये त्यांनी ते पूर्ण केले पाहिजे. ते करत असताना सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला पाहिजे, सॅनिटायझेशन केलं पाहिजे, कारण की वर्तमान स्थिती अत्यंत वाईट चाललेली आहे. अशाच पद्धतीने लोक जर बेफिकर राहत गेले तर निश्चित लॉकडाऊनसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. तिला आपण अटकाव करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, कारण की हे सगळं काही अभियान आहे, जे काही दंड आहे, जे काही गोष्टी कृती करते प्रशासन, पोलीस असू दे, जिल्हा प्रशासन करू दे, हे जनतेच्या हितासाठी आहे. तर जनतेने ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. ओके. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.